स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी बाबत अतिशय सुंदर मराठी निबंध। श्रीकृष्ण जन्माष्टमी। श्रीकृष्ण जन्माष्टमी हा हिंदूंचा महत्वाचा सण आहे। श्रीकृष्ण जन्माचे स्मरण ठेवण्यासाठी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते। भगवान श्रीकृष्णांचा जन्म मथुरा नगरीमध्ये माता देवकी व पिता वासुदेव यांच्या पोटी झाला होता। ते भगवान विष्णूंचा 8वा अवतार होते असेही मानले जाते। दुष्ट कंस मामांचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने अवतार घेतल्याने यास कृष्णावतार असेही म्हटले जाते। भगवान श्रीकृष्णांचे बालपण गोकुळात गेले। माता यशोदा व पिता नंद हे त्यांचे पालन करते होते। गोकुळात श्रीकृष्णांनी लहान वयात अनेक कृष्ण लीला दाखवल्या। गोकुळामध्ये त्यावेळी श्रीकृष्ण हे गोप गोपींचे लाडके बनले होते। श्रीकृष्णांचा जन्म अत्यंत वाईट परिस्थितीत होऊनही त्यांनी अनेक दिव्य कार्य केले। श्रीकृष्ण जन्माष्टमीला हिंदू लोक खूप महत्व देतात। या दिवशी लोक रात्रभर जागरण करतात, श्रीकृष्णांचे भजन कीर्तन आरती इत्यादी करतात, दिवसभर उपवास करतात। श्रीकृष्णांची मंदिरे या दिवशी आकर्षक फुलांनी दिव्यांनी सजवली जातात। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला जातो। अनेक लोक मोठ्या आनंदाने यामध्ये सहभागी होतात। लोक वाईट शक्तीपासून तारणारा देव म्हणून कृष्णास मानतात। कृष्ण जन्माष्टमी हा प्रमुख हिंदू सण आता केवळ भारत देशातच नाही तर नेपाळ, बांगलादेश इत्यादी देशातही कृष्ण भक्तांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। धन्यवाद। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील।